तालुक्यातील बेगमपूर घोडेश्वर इथं माँ बेगंबी साहेब दरगाहचा उरूस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मोहोळ तालुक्यातील बेगमपूर घोडेश्वर इथं माँ बेगंबी साहेब दरगाह उरूस आपत्ती व्यवस्थापनाचे नियम पाळत उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवारी गावातून कळसाची मिरवणूक, पहाटे संदल, जियारत, महाप्रसाद, सोमवारी कुस्तीचं जंगी मैदान आयोजित करण्यात आलं होतं. कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीचे वस्तात अशोक माने यांचा पट्टा, बेगमपूरचा पैलवान अण्णा चव्हाण आणि मोहोळचे वस्तात चंद्रकांत काळे यांचा पट्टा, पैलवान रोहित पवार अंकोली या दोघांमध्ये रंगतदार कुस्ती झाली. या कुस्तीमध्ये पैलवान अण्णा चव्हाण यांनी रोहित पवार यांच्यावर आतील टांग या डावावर कुस्ती जिंकली. सराव करतो कोल्हापूरला, मोतीबाग तालीम कोल्हापूर. आतून लावण्याचा प्रयत्न अण्णा चव्हाणचा, आतून टांग. या प्रसंगी आमदार यशवंत माने यांची प्रमुख उपस्थिती होती. कुस्ती निवेदक म्हणून अशोक धोत्रे यांनी काम पाहिलं. कामती पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला असलम चौधरी, प्रकाश सपाटे, श्रावण गवळी, जाकीर चौधरी, दत्तात्रय चव्हाण, आरिफ पठाण, जयंत कुलकर्णी, आकाश मेहत्रे, सचिन भोई, माणिक तांबोळी, हणमंत कावळे, केशव काकडे, इरफान जहागीरदार, दादा माने, समीर पठाण, सब्बीर पठाण, बंदेनवाज फुलारी, बाळू चव्हाण, गणेश यादव, इरफान बागवान, इयाम मुजावर, बंडू मुजावर आदींची उपस्थिती होती. आज बेगमपूर मुक्कामी माँ बेगंबी उरसाच्या निमित्तानं देखणं कुस्ती मैदान घेण्यात आलेलं आहे. निकाली कुस्ती मैदान 15,000 रुपये इनामाची कुस्ती अण्णा चव्हाण विरुद्ध रोहित पवार या दोघांमध्ये कुस्ती निकाली झालेली आहे. अण्णा चव्हाणनं कुस्ती ती जिंकलेली आहे आणि या कुस्तीचं नियोजन या ठिकाणी कृषीतून बाजार समितीचे विद्यमान सभापती माननीय श्री असलमबाई चौधरी आणि त्यांचे बंधू जाकीरबाई चौधरी आणि त्यांना मदत करणारे सर्व खजाबाई पटेल वगैरे ह्या सर्व मंडळीने उत्कृष्ट नियोजन आणि आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. प्रत्येक वर्षी या ठिकाणी देखणं कुस्त्याचं मैदान होतं आहे. लॉकडाऊनमुळे 2 वर्ष कुस्त्याचं मैदान झालं नाही. या मैदानासाठी विशेष म्हणजे मोहोळ तालुक्याचे विद्यमान आमदार यशवंत मानेसाहेब यांची हजेरी या ठिकाणी लाभलेली आहे. कारण का की यांची परिस्थिती अत्यंत हलाकीची असताना सुद्धा मिळेल ती खाऊन आपण खुराक म्हणून खाऊन या लोकांनी आज बेगमपूरचं नाव संबंधित जिल्ह्यामध्ये गाजवत आहेत. अशाच प्रकारे गेल्या अनेक वर्षापासून बेगमपूरमध्ये, तसं बेगमपूर हा ऐतिहासिक गाव असून या गावामध्ये ह्याच्याआधी नामांकित पैलवानाचा वारसा लाभलेला आहे, तीच वारसा यापुढेही ही पैलवानं जपत जातील व त्याच प्रकारात पैलवानांना वाव देण्यासाठी आमच्या गावचे सभापतींचा नेहमी प्रयत्न राहिला आहे. कुस्त्या असतील किंवा विविध सांस्कृतिक कार्यक्रम असेल, सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक वारसा जपणारं हे गाव आहे. या गावामध्ये संपूर्ण गावात सर्व धर्म समभाव आणि सगळ्याच लोकांचे या ठिकाणी मान सन्मान राखण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून व परंपरेनं होत आहेत. या गावचे माजी सरपंच कैलासवासी तात्यासाहेब काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उरूस या ठिकाणी भरत आलेला आहे. तोच त्यांच्या पश्चात आम्ही त्यांचे कुटुंबीय व इतर सर्व गावातील जहागीरदार, इतर अनेक सर्व मंडळी जी आहेत त्या मंडळीनं हा उरूस कायमस्वरूपी पुढं चालवण्याचं काम चालू ठेवलेलं आहे.